कारण जे नवाब मलिकांना दूर लेटण्याचं आत्ता देवेंद्र फडणवीस यांना आता का सुचलं, पण त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचे संबंध हे सर्वश्रुत आहे. म्हणजे एकाला जवळ बसवायचं, दुसऱ्याला दूर ढकलून द्यायचं. नवाब मलिकांना त्यांना घ्यायचंच होतं, पण सर्वच विरोधकांनी आकांडतांडव केला की विरोधकांनी त्याच्यावर वाचा फोडली, म्हणून त्यांना आता नवाब मलिक नकोसे झालेले आहेत. परंतु हे सख्खे सोबती जे आहेत एकाच वृत्तीचे आहेत आणि त्यामुळे एकमेकाला पेढे भरवण्याचं काम करतायत. दुर्दैवाने मागच्या काही महिन्यामध्ये देशामध्ये देशविघातक काम करणाऱ्या अनेक एजन्सीज काम करतायत हे दिसून येते. या देशाचे गृहमंत्री अमितजी शाह एक जबरदस्त ताकदवान मंत्री आहेत असंच म्हटलं जातं, परंतु दुर्दैवाने शेजारील राष्ट्राचे अतिरेकी कारवाई करणारे लोक देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घुसले आहेत हे सुद्धा तेवढंच दिसून येते. काल NIA ने आज सकाळपासून ज्या धाडी घालायला सुरुवात केलेल्या आहेत त्यावरून, त्यामुळे देशाचं संरक्षण, देशाची सार्वभौमता ही धोक्यात आलेली आहे आणि ह्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करायला केंद्रीय नेतृत्व अपयशी ठरलं आहे अशी शंका सर्व भारतीयांच्या मनामध्ये येते. द्यावंच लागेल त्यांना उत्तर, पण ते देत असताना केवळ आणि केवळ हे नाटकीपणा केलं आहे का त्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पत्रामुळे असा सुद्धा संशय त्याच्यामध्ये येतोय. उघडपणे टीका नको आणि आतून संबंध निर्माण करायचे हा दुटप्पी धोरण फडणवीसांचं आहे असं म्हटलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.